नार्वेकरांकडून शिवसेनेच्या घटनेची मागणी सोळा आमदारांना अपात्र करण्याची प्रक्रिया कशी होईल नेमका विषय काय समजून घेऊ सोळा आमदारांच्या अपात्रतेच्या प्रक्रियेला राहुल नार्वेकर यांनी आता सुरुवात केलेली आहे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निवडणूक आयोगाकडून शिवसेनेच्या घटनेची मागणी केली आणि त्यानंतर त्याचा अभ्यास करून त्यानुसार जो काय पुढला निर्णय घ्यायचा आहे ते देणार आहेत सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेत असताना सुप्रीम कोर्टाने जे काही निकष लागून दिलेले त्या निकषाच्या अधीन राहूनच नार्वेकरांना निर्णय घ्यावा लागणार आहे सुप्रीम कोर्टाने असं सांगितलेलं आहे की पक्षाच्या घटनेच्या आधारावरच मूळ राजकीय पक्ष कोणता हे ठरवावं हे सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे त्यावर ठाकरे गट असं म्हणतं की एकनाथ शिंदेकडे मूळ पक्षाची घटनाच नाही या ही गोष्टीचा विचार नार्वेकरांना करणार आहे ना सुप्रीम कोर्ट म्हणतं की विधिमंडळ पक्ष नाही तर राजकीय पक्षच प्रतोदाची नियुक्ती करतो हाही मुद्दा लक्षात घ्यावा लागेल तर राहुल नार्वेकर यांना मूळ राजकीय पक्ष ठरवल्यानंतरच प्रतोद कोण हे ठरवावं लागेल ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांच्या बाबतीमध्ये विधिमंडळ पक्ष नाही तर राजकीय पक्षच प्रतोदाची नियुक्ती करतो असं कोर्टाने सांगितलेलं आहे पण त्या भरत गोगावली संदर्भामध्ये मात्र कोर्टाने स्पष्टपणे त्यांची जी नियुक्ती आहे ती अपात्र त्याला ठरवलेलं आहे त्यामुळे ह्या गोष्टी नार्वेकरांना लक्षामध्ये घ्याव्या लागतील सर्वप्रथम राजकीय पक्ष त्यावेळेला कोण रेप्रेझेंट करत होतं यावरती आपण मी निर्णय घेणार पण जे इलेक्शन कमिशनकडे पक्षाच्या संविधानाची प्रत आहे ती आम्ही मागवून त्याचा अभ्यास करून त्या संविधानात दिलेल्या तरतुदीनुसार निवडणुका झाल्या आहेत का त्या संविधानात दिलेल्या तरतुदीनुसार त्या पक्षाचं कार्य चालत आहे का इलेक्शन कमिशनचे जे नियम आहेत त्या अनुसार ते संविधान आहे का या सगळ्या बाबींचा तपास करून आम्ही पुढचा निर्णय घेऊ जेव्हा शिवसेनेमध्ये फूट पडली त्यावेळेची परिस्थिती काय होती हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे त्या आधारावरच त्यांना निर्णय घ्यावा लागेल एकवीस जून दोन हजार बावीस रोजी शिवसेनेत फूट आणि एकनाथ शिंदे यांच्यासह जे आमदार आहेत त्या आमदारासह ते सुरतला रवाना झाले तीस जून दोन हजार बावीसला भाजपच्या मदतीनं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले सतरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी शिवसेना धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला भेटलं हा त्यावेळेचा घटनाक्रम आहे शिंदेंनी बंड पुकारलं त्यावेळेला शिवसेनेचे प्रमुख हे उद्धव ठाकरेच होते आणि शिवसेनेचे प्रतोद म्हणून सुनील प्रभूच हे होते आणि त्यामुळं सोळा आमदार त्यामुळं अपात्र होतात कारण त्यांनी त्यांचा वेप मानलेला नाही असं ठाकरे गटाचं मत आहे फेब्रुवारी सत्तावीस काही काही जी काही तारीख आहे ते त्याच्यानंतर त्यांच्या पक्षाला किंवा इलेक्शन निवडणूक आयोगानं मान्यता दिली त्यांना नाव दिलं चिन्ह दिलं मग त्या पक्षाचा पुढे कोणी जो काही नेमायचा येतो त्याच्या अगोदर नेमला तेव्हा त्यांचा पक्षच भरत अस्तित्वात नव्हता तेव्हा मूळ शिवसेना जी आदरणीय उद्धवजी ठाकरे पक्षप्रमुख होते त्याशिव ती शिवसेना होती त्या शिवसेनेचे सुनील प्रभू प्रतोद होते त्या काळात जे जे काही घडलं त्या फेब्रुवारीच्या आतमध्ये जेवढं काही घडलं असेल ते घडलं असेल तर त्याला माननीय उद्धवजी ठाकरे साहेब पक्षप्रमुख यांनी दिलेल्या आदेशाचं पालन झालं नसेल ते पालन करण्याचा त्यांनी दिलेला आदेश माननीय आमच्या प्रतुदांच्या माध्यमातून त्यांना पक्षादेश कळवला असेल त्याचं उल्लंघन केलेलं आहे म्हणून त्यांच्यावर कारवाई होणार आहे आतापर्यंत विधानसभेचा पायंडा असा राहिलेला आहे की विधीमंडळातली जे आमदार निवडून येतात त्या गटातल्या आमदारांचं बहुमत चाचपून आम्हाला रेझुल्युशन दिलं जातं आणि त्याच्या आधारावरती आम्ही आतापर्यंतचे व्हीप किंवा गटनेते रेकग्नाईज केले या बाबतीमध्ये अजित पवार यांना ही प्रतिक्रिया विचारल्याच्या नंतर त्यांनी मजेशीर उत्तर दिलं शिवसेना कोणाची हे मतदारच ठरवतील असं अजितदादा पवार यांनी म्हटलेलं आहे शिवसेना शिवसेना दोन्ही सोळा आमदारांच्या अपात्रतेचा जो काही निकाल आहे तो वाजवी वेळेमध्ये द्यावा असं सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितलेलं आहे आता हा वाजवी वेळ म्हणजे किती हे शेवटी विधानसभा अध्यक्षांना आहे त्यामुळे ते वाजवी वेळ म्हणजे दोन महिने जसं ठाकरे सांगतात की तीन महिन्यामध्ये निकाल लागला पाहिजे आणि ते निकाल दिला पाहिजे असं म्हणतात मग तीन महिने म्हणजे हा वाजवी वेळ की सहा म्हणजे वाजवी वेळ की दहा म्हणजे वाजवी वेळ हे शेवटी विधानसभा अध्यक्ष ठरणार आहेत त्यामुळे वेळेमध्ये हा निर्णय लागेल की उशीर लागेल हे पूर्णपणे राहुल नार्वेकर यांच्यावरती डिफेंड आहे या बाबतीमध्ये आपणालाही काय वाटतं हे कमेंटला निश्चितपणे कळवा आणि ही मुद्दा ही माहिती आपल्याला आवडली असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आता तपासण्यापलीकडं मार्ग नाही आहे किती दिवस तपासत राहिले तरी तपास शेवटी जो ठरलेला आहे का सुप्रीम कोर्टानं ज्या दहा बारा बाबी त्रुटी सांगितल्या त्या सगळ्याच आपोजला आहेत फक्त एकच बाब आहे का ती तपासायला त्यांच्याकडे दिलेली आहे आणि तपास हे तपासच असतो लवकरात लवकर हे ती एक राजकीय किंवा व्यासपीठावरची भाषा आहे किंवा त्या सभागृहातली भाषा आहे लवकरात लवकर याला केव्हाही लवकर म्हणता येतं परवाही लवकर सहा महिन्यांनी